गणपती बाप्पांचे श्रोते हो आपल्या घरी आगमन होतं, तो दिवस म्हणजे श्री गणेश चतुर्थी। मित्रांनो, श्री या गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पांची कोणती मूर्ती आपण घरी खरेदी करावी, आपण गणपती बाप्पांना घरी आणताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, आपण गणपती बाप्पा एकदा घरी आल्यानंतर त्यांची विधिवत पूजा कशी करावी, पूजेमध्ये कोणते नियम पाळावेत, आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांना निरोप देतो तेव्हा त्यांची पूजा कशी करावी, अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। मित्रांनो, जर तुमच्या घरात जर तुम्ही भाऊ एकत्र राहता, मात्र तुमची चूल वेगळी आहे, तुमचा स्वयंपाक वेगवेगळा होत असेल, अशा वेळी प्रत्येकाने वेगवेगळा सेपरेट गणपती बसवायला हवा। जर तुमची चूल वेगळी आहे, तुमचा खजिना, तुमचे पैसे व्यवहार वेगळे आहेत, तरीसुद्धा प्रत्येकाने गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात स्वतंत्र श्री गणेशाची स्थापना करायलाच हवी। जर तुमच्या घरात वर्षानुवर्ष तुम्ही एकत्र गणपती बसवत आलेला आहात, तर अशा वेळी जरी तुमचा व्यवहार वेगवेगळा आहे, तुमची चूल वेगळी आहे, तरीसुद्धा ज्या भावाची देवी देवतांवर दृढ श्रद्धा आहे, अशा भावाच्याच घरी गणपती बसून तुम्ही सर्वजण त्यांची एकत्रित पूजा करू शकता। गणेश मूर्ती कोणती आणावी? शक्यतो चिकणमाती किंवा शाडूच्या मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती आणावी असं शास्त्रविधी आहे। मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा यापासून बनवलेल्या गणपती मूर्ती आपण कदापि ही आणू नका। या मूर्ती धर्मशास्त्र विरोधी आहेत। मूर्तीची उंची जास्तीत जास्त 1 ते 1.5 फूटच असावी, त्याहून जास्त उंच मूर्ती घरासाठी योग्य नाही। मित्रांनो, मूर्ती बनवताना शक्यतो नैसर्गिक रंगाचाच वापर झाला असेल आणि मूर्तीची सोंड डाव्या हाताला असेल याची मात्र आपण काळजी घ्या। डावा हात कोणता? तर या ठिकाणी भगवान श्री गणेशांचा जो डावा हात आहे, त्यांच्या डावा हाताकडे त्यांची सोंड वळलेली असावी, आपल्या नव्हे। अजून एक गोष्ट, अनेक जण आपल्या देवघरामध्ये जी गणेश मूर्ती असते त्याच गणेश मूर्तीची गणेश चतुर्थीत स्थापना करतात आणि मग 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवस, 10 दिवस या गणेशाची पूजा करून ही मूर्ती विसर्जित न करता आपल्याच घरात ठेवली जाते। अशी चूक आपण करू नका। मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या काळात या पृथ्वी तलावावर गणेश लहरी फार मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणून या गणेश लहरींच्या सानिध्यात ज्या मूर्तींची आपण पूजा करतो त्या पूजेमध्ये प्रचंड सामर्थ्य आलेले असते आणि अशी मूर्ती आपल्या घरात आपण वर्षभर व्यवस्थित सांभाळू शकत नाही। त्या मूर्तीचे जे नियम पाळावे लागतात, जे कर्मकांड करावे लागते, हे कर्मकांडातील बंधनं आपणास पाळली जात नाहीत आपल्याकडून, आणि म्हणून आपण सेपरेट गणपती मूर्ती आणावी, तिची स्थापना करावी आणि तिचे विसर्जन न चुकता करावेच। मित्रांनो, गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत, दुर्वा अतिशय प्रिय, शमीची पानं अतिशय प्रिय, रुईची पाने अतिशय जास्त आवडतात, त्यांचा मोदक हा अतिशय प्रिय असा नैवेद्य आहे। तर या सर्व गोष्टी आपण गणपती बाप्पांना नक्कीच अर्पण करा, जेणेकरून ते प्रसन्न होतील। आता गणपतीची मूर्ती आणताना कोणती काळजी घ्याल? शक्यतो आपण आदल्या दिवशी मूर्ती आणून ठेवा, जेणेकरून घाई गडबड गोंधळ होणार नाही। गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषानेच जावे, सोबत इतर मंडळी देखील जाऊ शकतात। कर्त्या पुरुषाने स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, डोक्यावर टोपी घालावी आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालून मूर्तीचे तोंड स्वतःकडे करून ही मूर्ती त्यांनी घरी आणावी। घरी आणताना इतरांनी गणपती बाप्पा मोरया असा जय जयकार करावा आणि मोठ्या उत्साहाने आपल्या मूर्तीला या घरी आणावे। आता घरात प्रवेश करण्यापूर्वी उंबरठ्या बाहेरच जी घरातील सुवासिन स्त्री आहे तिने मूर्ती आणणाऱ्याच्या पायावरती थोडंसं पाणी घालावं, या मूर्तीचे औक्षण करावे आणि त्यानंतर या मूर्तीचे तोंड आपण आपल्या घराकडे करायचे आहे आणि मूर्ती घरात आणायची आहे। घरात आणल्यानंतर जर तुम्ही आधी सजावट केली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मूर्ती ठेवू शकता, जर सजावट बाकी असेल तर लवकरात लवकर सजावट करून घ्या, तोपर्यंत एखाद्या सुरक्षित जागी गणपतीची मूर्ती ठेवा आणि सजावट पूर्ण झाल्यानंतर या मूर्तीला कोणताही अपाय न पोहोचवता ही मूर्ती आपण ज्या ठिकाणी सजावट आहे
जिथे मखर आहे तिथे ठेवू शकता। या संपूर्ण प्रोसेसमध्ये जर गणपतीच्या मूर्तीला धक्का लागला, तुटली फुटली, तर मनात कोणताही किंतू परंतु न आणता आपण थेट पाण्यात या मूर्तीचे विसर्जन करावे आणि नवीन गणेश मूर्ती खरेदी करून घेऊन यावी। याने कोणतेही पापकर्म किंवा कोणताही अशुभ संकेत अजिबात मिळत नाहीत, आपण काळजी करू नका। मित्रांनो, आपण आता गणपतीचे मूर्तीचे तोंड कुठे असावे? जेव्हा आपण गणपतीची स्थापना केली आहे तेव्हा मूर्तीचे तोंड कुठे असावे? तर लक्षात ठेवा, दक्षिण दिशा वगळून आपण कोणत्याही दिशेला गणपतीचे मुख करू शकता, फक्त दक्षिण दिशा वगळायची आहे। आता वगळण्यामागचे कारण असे की ज्या उग्र देवता असतात, जसे माता काली आहे, किंवा आपण म्हणू शकतो की जे सर्व काही सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला दक्षिण दिशा वगळा। पूजा करणाऱ्याचे जे तोंड आहे, जी व्यक्ती पूजा आरती करते त्या व्यक्तीचे तोंड दोनच दिशांना असायला हवे, एक तर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे। आता बऱ्याच वेळेस असे होते की मूर्तीचे तोंड जर पूर्व दिशेला असेल तर आपले तोंड हे पश्चिम दिशेला होणार आहे। तर यावेळेस आपण एक छोटासा उपाय करायचा आहे, मूर्तीच्या आपण उजव्या हाताला थोडंसं वळून थांबायचं आहे, बसायचं आहे। तुमची मूर्ती ही पूर्व दिशेकडे पाहत आहे, पण तुम्ही मूर्तीच्या थोडं उजव्या हाताकडे बसा, जेणेकरून तुमचं तोंड हे उत्तर दिशेकडे होईल, तुमची पश्चिम दिशा टाळली जाईल। अगदी त्याच प्रकारे मूर्तीचं तोंड जर उत्तर दिशेला आहे तर अशा वेळेस तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला होणार आहे। त्यावेळेस तुम्ही मूर्तीच्या डाव्या हाताला थोडंसं वळून बसला तर तुमचं तोंड हे पूर्वेकडेच ॲटोमॅटिक होते। थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे, लक्षात इतकंच ठेवायचं आहे की मूर्तीचे तोंड हे दक्षिणेकडे नसावे आणि तुमचे तोंड हे, जी व्यक्ती पूजा आरती करत आहे त्या पूजकाचे तोंड हे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडेच असायला हवं। आता पूजा कशी करावी? पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने, पंचोपचार पद्धतीने, ज्यामध्ये गंध लावणे, फूल लावणे, धूपदीप प्रज्वलित करणे, फुले वाहणे, काही षोडशोपचारे देखील पूजा करू शकतात। तुम्हाला ज्या प्रकारे शक्य आहे, फक्त मनामध्ये श्रद्धाभाव असणे महत्त्वाचे आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल आणि आपल्या मुलाबाळांनाही या गोष्टी शिकवा, गणेश स्तोत्र शिकवा, गणेश अथर्व शीर्ष आहे, आपण ही स्तोत्र मुलाबाळांना शिकवा, तुम्हीसुद्धा शिका। दुर्वा कशा निवडायच्या फुलांची आणि फुलपत्री जी असते त्यांची माहिती मुलांना द्या। मुलामुलींना मोदक बनवण्याचे देखील आपण शिकवले पाहिजे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण गणपती रायांची पूजा करायची आहे। आता उत्तर पूजा म्हणजे काय? तर जेव्हा आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो, काही जण विसर्जन 1.5 दिवसांच करतात, काही 3 दिवसाच करतात, काही 5 दिवसाचं करतात, काही 7 दिवस देखील करतात, 9-10 दिवस तर बरेच जण करतात। आपल्या भागात जशी प्रथा आहे, आपली जे परंपरा आहे, त्याप्रकारे आपण ते करा। त्या संबंधी कोणतेही विशिष्ट नियम दिले गेले नाहीत। उत्तर पूजा म्हणजे आपण गणपतीच्या विसर्जनापूर्वीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकता। जसे दररोज पूजा करत आहोत तशी आपण पूजा या दिवशी करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना जवळपासच्या जलाशयाजवळ घेऊन जायचे आहे। शक्यतो वाहतं पाणी असेल तर उत्तमच, किंवा एखादी विहीर असेल, दरी असेल, तिथे देखील आपण विसर्जन करू शकता। विसर्जनाला जाताना गणपती बाप्पांसोबत आपण दही, पोहे, मोदक, नारळ अशी शिदोरी त्यांच्यासोबत द्यायची आहे आणि जलाशयाजवळ गेल्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांची आरती होणार आहे। एकदा घरी होणार आहे, एकदा जलाशयाच्या जवळ गेल्यानंतर होणार आहे आणि आरती संपन्न झाली की त्या शिदोरीसह आपण गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण श्री गणपती रायांचे पूजन करू शकता, हा गणेशोत्सव साजरा करू शकता। आजची माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। 1 लाख सबस्क्रायबर आपल्या या मराठी भक्ती परिवाराचे लवकरच होणार आहेत, त्यामुळे आपण देखील या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हावे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि व्हिडिओला थांबवत आहे।